महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होणार आहे. या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा व कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात यावे. जे विद्यार्थी पॉझिटिव्ह असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची अधिकची परीक्षा नंतर घेण्यात यावी. या संदर्भात प्रजासत्ताक न्यूजला रवी दांडगे, प्रदेश मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी ही माहिती दिली. नमस्कार, रवी रमेश दांडगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रदेश मंत्री. सर्वप्रथम मी या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो. येणाऱ्या 14 तारखेला येऊ घातलेल्या MPSC परीक्षा आज एक अध्यादेश काढून समोर ढकलण्यात येतात. हे आजच होत नाही तर गेल्या 3 वेळेस अशा प्रकारे MPSC परीक्षा या समोर ढकलल्या जातात. एक प्रकारे या महाराष्ट्र सरकारद्वारा या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करतंय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचा जाहीर निषेध करतंय आणि सरकारला मागणी करते की ज्या दिवशी या येणाऱ्या 14 तारखेला जी परीक्षा घेण्याचे ठरवले होती त्याच दिवशी ती परीक्षा घ्यावी आणि या दरम्यान जो कोणी विद्यार्थी या कोरोना संक्रमित असेल त्याचा विचार येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या त्याचं वेळापत्रक वेगळं काढावं अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करते. आणि हा वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवरचा अत्याचार हे महाराष्ट्रातील विद्यार्थी सहन करणार नाही. त्वरित हा अध्यादेश मागे घ्यावा अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागणी करते. धन्यवाद. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना होम आयसोलेशनसाठी जाहीर आवाहन. अमरावती शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती देणे, तसेच होम आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता श्री भूषण राठोड ज्यांचा मोबाईल नंबर आहे 70 30 92 28 51 व श्री दिलीप चव्हाण यांचा मोबाईल नंबर आहे 95 18 99 61 74 या नंबरवर होम आयसोलेशनसाठी संपर्क करावा किंवा www.homeisolation.com या वेबसाईटवर भेट द्यावी.